नमस्कार विद्यार्थी बालमित्रान, प्रियास टीचिंग यूट्यूब चैनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। एकात्मिक द्विभाषिक बाल भारती इयत्ता पहिली भाग एक स्टैंडर्ड वन पार्ट वन मराठी माध्यम या पुस्तकातील पान नंबर 11 वरील चित्रातील मानवाच्या अवयवांना गोल कर, सर्कल द बॉडी पार्ट्स ऑफ ह्यूमन इन पिक्चर्स, हा पाठ आपण आज समजून घेणार आहोत। त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि बेल आयकन दाबायला हे विसरू नका। या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे वेगवेगळे मानवाचे आणि प्राण्यांचे चित्रे दिलेले आहेत, त्यामध्ये मानवाचे चित्रे ओळखून त्या भागाला आपण गोल करायचे म्हणजे सर्कल करायचे। ही काय दिसते पहा, तर सोंड आहे, ती हत्तीची सोंड आहे, तुम्हाला माहिती आहे म्हणजे ही हा मानवी अवयव नाही आहे। आता इथे पहा, इथे कान दिसतोय, हा मानवाचा कान आहे म्हणजे माणसाचा कान आहे, त्या ठिकाणी आपल्याला गोल करायचे आहे। असं आपण गोल करू शकतोय। इथे काय दिसते पहा, इथे चोच दिसतीये, ही ओळखा पाहू कशाची चोच आहे, तर पोपटाची चोच आहे म्हणजे हा मानवी अवयव नाही आहे। या ठिकाणी पहा, इथे डोळे दिसते, हे मानवाचा अवयव आहे, हे डोळे मानवी अवयव आहेत, त्यामुळे आपण त्या भागाला सर्कल करूया, गोल करूया अशा प्रकारे, ठीक आहे। आता इथे काय दिसते, एक प्राण्याचा अवयव, पक्ष्याचा अवयव आहे, कोंबड्या, कोंबड्याची चोच, डोळा म्हणजे हा मानवी अवयव नाही, आपण त्या ठिकाणी सर्कल करायचं नाही। आता या ठिकाणी हात दिसतोय, हा तुम्ही ओळखू शकताय, हा मानवाचा हात आहे, तर आपण या ठिकाणी आता गोल करूयात म्हणजे सर्कल करूयात या भागाला। अशा प्रकारे आता हे काय दिसते, हे मोरपंख आहे, तुम्हाला माहिती आहे मोरपंख कशाचं असते, मोराचं, हे म्हणजे मोर पीस आहे। त्या ठिकाणी या ठिकाणी आता मानवी नाक दिसत आहे म्हणजे हा मानवी अवयव असल्यामुळे आपण त्याला गोल करूया। या ठिकाणी एक शेपूट दिसत आहे, ही शेपूट कशाची आहे ओळखा पाहू, तर ही वाघाची शेपूट आहे म्हणजे हा मानवी अवयव नाही आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ज्या ठिकाणी मानवी अवयव आहे त्या ठिकाणी आपण सर्कल केलेला आहे। मानवी ज्ञानेंद्रियांना आपण सर्कल केलेला आहे म्हणजे गोल केलेला आहे। मागच्या पाठामध्ये आपण मानवी ज्ञानेंद्रियांचा अभ्यास केलेला आहे, त्यांचे कार्य पाहिलेलं आहे। आज आपण इथे बघा, हा कान आहे, कानाचे कार्य काय, ऐकण्याचे आहे। हा मानवी, हे मानवी डोळे आहेत, डोळ्यांचे कार्य काय आहे, तर पाहण्यासाठी आपण डोळ्यांचा उपयोग करतो, डोळे नसतील तर आपण पाहू शकत नाही। एखादी वस्तू पाहण्यासाठी आपण डोळ्यांचा उपयोग करतो, त्याचबरोबर इथे हात दिलेला आहे। हाताशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकत नाही, हात नसेल तर आपला हात हा अवयव नसेल तर आपण काही कार्य करू शकत नाही, त्यामुळे हात देखील महत्त्वाचा अवयव आहे। हे मानवी नाक आहे, नाकामुळे माणूस श्वासोच्छ्वासाची क्रिया करू शकतो, श्वासोच्छ्वासाची क्रिया ही अतिशय महत्त्वाची क्रिया आहे, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही। आणि दुसरं कार्य म्हणजे
नाकामुळे आपण चांगला वाईट वास ओळखू शकतो, हे नाकाचे कार्य आहे. नाकाला आपण इंग्लिशमध्ये नोज म्हणतो, डोळ्यांना आईज, कानांना इयर, हँड. आज आपण मानवी ज्ञानेंद्रियांची ओळख करून घेतली. मानवी ज्ञानेंद्रिय आणि पक्ष्यांचा आणि प्राण्यांचे अवयव आणि मानवी अवयव यातील फरक आपण जाणून घेतलेला आहे.